नमस्कार, मी यक्ष जगताप. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपले सरकार सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक नवीन आणि असा एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहे, जो की आपल्या सर्वांसाठी खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण जर का एक शेतकरी बांधव असाल किंवा आपण जर का एक स्वतःचं दुकान चालवत असाल, आपण एक बिझनेस करत असाल, तर आपल्या सर्वांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या पुढच्या भविष्याच्या लाईफमध्ये जे अडचणी येणार आहेत त्याच्यासाठी हा व्हिडिओ सर्वात खूप महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी ठरणार आहे. मित्रांनो, मी आपल्यासाठी एक काल व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की मी आता हे जो आपल्याकडं टाईम आहे, जो की या ठिकाणी लॉकडाऊन केलेलं आहे गव्हर्नमेंटने, या लॉकडाऊनमध्ये सर्वजण आपल्या घरी आहेत, बसलेले आहेत, आणि यामध्ये बरेच जण टिकटॉक किंवा फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, अशा बिनकामी याच्यामध्ये किंवा यूट्यूबवर देखील बिनकामी व्हिडिओ जे असतात ते पाहत बसतात. तर हा जो आपल्याकडे टाईम आहे याचा सदुपयोग करा, याचा फायदा घ्या, यामध्ये नवीन नवीन काय जे शिकायला भेटेल ते शिका, आणि याचा कसा आपल्याला उपयोग करता येईल याच्याकडे लक्ष द्या. आता आपण जर का एक CSC सेंटर चालवत असाल, महाई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा इंटरनेट कॅफे जर चालवत असाल, तर आपल्यासाठी हा खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण कारण की आपण ही जी स्कीम आहे, ही स्कीम लोकांपर्यंत कसं पोहोचवू याच्याकडे आपण बघायला पाहिजे, आणि असं घरी बसण्यापेक्षा काहीतरी नवीन जे शिकायला भेटेल त्याच्याकडे लक्ष द्या. टिकटॉकचे व्हिडिओ पाहून काही होणार नाही आहे किंवा उगाच फालतूचे मॅसेज वाचून देखील या ठिकाणी काही होणार नाही आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला आपलं लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, त्याच्यामध्ये सतत काही ना काही नवीन जे शिकायला भेटेल ते पाहायचंय, शिकायचं आहे. तर मित्रांनो, असंच मी आपल्यासाठी नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येणार आहे, त्यामुळे आपण ही सिरीज पाहायला विसरू नका, कारण की दररोज मी आपल्यासाठी या ठिकाणी 1 ते 2 व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला माहीत असेल NPS नॅशनल पेन्शन सिस्टम ही जी स्कीम आहे, या ठिकाणी गव्हर्नमेंटने खूप वर्षापासून या ठिकाणी राबवलेली स्कीम आहे, जी की आपल्याला या ठिकाणी बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. मित्रांनो, 2009 नंतर, म्हणजे सुरुवातीला ही जी स्कीम होती ती फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी होती, परंतु 2009 नंतर गव्हर्नमेंटने याला प्रत्येक व्यक्तीसाठी ही स्कीम या ठिकाणी आणलेली आहे. तर ही स्कीम कशी आहे, या स्कीमचा उपयोग काय आहे, आणि आपण याचा फायदा कसा घेऊ शकतो याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याचं कॅल्क्युलेशन कसं असतं, आपण पैसे कसे विड्रॉ करू शकतो, आपण जे पैसे या ठिकाणी भरणार आहोत त्याला व्याजदर किती मिळतं आहे, याची संपूर्ण डिटेल मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला मी सांगू इच्छितो, ह्या स्कीमचं नाव आहे NPS. NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम, जे की गव्हर्नमेंटने, आपलं जे भारत सरकार आहे त्यांनी ही स्कीम आणली होती. जे व्यक्ती 60 वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर या ठिकाणी पेन्शनच्या स्वरूपात पेन्शन घेण्यास इच्छुक असाल, त्यांनी या स्कीममध्ये या स्कीमचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतात, त्याच्यासाठी ही स्कीम आहे. मित्रांनो, सुरुवातीला ही स्कीम फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी होते, यामध्ये मंथली त्यांच्या अकाउंटवरनं काही पैसे जे असतात ते डिडक्ट होत होतात, म्हणजे डिडक्ट केले जातात किंवा त्या ठिकाणी भरले जातात, आणि वय वर्ष 60 झाल्यानंतर त्यांना ते जे पैसे आहेत त्याला जे व्याजदर असेल ते त्या ठिकाणी पैसे संपूर्ण 60 झाल्यानंतर त्या ठिकाणी लमसम अमाऊंट दिली जाते, आणि बाकीचे पैसे जे असतात ते ॲन्युअलिटी व्हॅल्यू म्हणजे पर मंथली जी पेन्शन असेल पेन्शनच्या स्वरूपात दिली जातात. तर मित्रांनो, ही स्कीम आपल्यासाठी कशी लाभदायक आहे याची माहिती या ठिकाणी मी सांगणार आहे. मित्रांनो, 2009 गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतला आणि ही स्कीम प्रत्येक व्यक्तीसाठी या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे जर का आपण एक दुकान चालवत असाल किंवा आपलं एखादं दुकान असेल, कपड्याचं असेल, भांड्याचं असेल किंवा कशाचं असेल, आपण कोणताही बिझनेस करत असाल किंवा आपण एखादा मजदूर का असताना, आपल्यासाठी ही स्कीम या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या CSC सेंटरवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे, आपल्याला संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी सांगणार आहे की आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं. सर्वात पहिले आपण एक माहिती या ठिकाणी घेणार आहोत. सपोज या ठिकाणी आपण ग्राह्य धरा की माझी जन्मतारीख, सपोज मी वय वर्ष 22 माझं या ठिकाणी कम्प्लीट आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, दर महिन्याला मी या ठिकाणी सपोज 1000 रुपये या ठिकाणी या NPS मध्ये भरत असेल, सपोज या ठिकाणी मी पर मंथली 1000 रुपीज या स्कीममध्ये या ठिकाणी पे करतो, तर याच्यामध्ये मला 38 वर्ष हे पैसे भरायचे आहेत.
38 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजेच मला 60 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर, आत्ता सध्या करंटली मला या ठिकाणी 22 आहे आणि दर मंथली महिन्याला या ठिकाणी 1000 रुपये, आणि 38 वर्षानंतर या ठिकाणी टोटल माझं जे अमाऊंट आहे या ठिकाणी टोटल जमा होत आहे 4,56,000 रुपये, म्हणजेच 1.5 लाख ते 5 लाखाच्या आसपास या ठिकाणी संपूर्ण अमाऊंट लमसम या ठिकाणी डिपॉझिट होते. जर का आपली एज जास्त असेल तर आपल्याला या ठिकाणी अमाऊंट जे आहे ते आपण कमी जास्त करू शकता, कारण की एज जास्त असल्यास आपला जो आपले जे मंथली इन्व्हेस्टिंग आहे ते या ठिकाणी जास्त असेल तरच आपली अमाऊंट त्या ठिकाणी जास्त आपल्याला मिळेल. जर का आपण मंथली अमाऊंट जी आहे ती कमी जर भरत असाल तर आपल्याला जास्त अमाऊंट त्यावेळेस मिळणार नाही आहे. तर सपोज या ठिकाणी आत्ता जर आपण 20 ते 25 दरम्यान जर आपलं एज असेल तर आपण या ठिकाणी ह्या स्कीममध्ये रजिस्ट्रेशन करू शकता आणि या ठिकाणी थोडे थोडे करून आपण आपलं या ठिकाणी भविष्य जे आहे ते प्लॅनिंग करू शकता. तर या ठिकाणी पाहू शकता माझं टोटल 60 वर्षापर्यंत 4,56,000 रुपये या ठिकाणी डिपॉझिट होत आहे, म्हणजे जमा होत आहे, आणि मला या ठिकाणी जे व्याजदर आहे ते या ठिकाणी मिनिमम 8% व्याजदर दिलं जातं. परंतु या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की 8%, परंतु या ठिकाणी 14%च्या आसपास व्याजदर मिळतं. या ठिकाणी पाहू शकता यांनी लमसममध्ये धरलं की 10% व्याजदर आपल्याला मिळालं असं सपोज केलंय, तर त्यामध्ये आपले टोटल व्याजदरासहित आपले टोटल जे अमाऊंट आहे जे आपण मी या ठिकाणी भरलं आहे 4.5 लाख रुपये जे असेल, आणि ते आणि माझं जे व्याजदर आहे जे की 10% किंवा 14% असेल, ते टोटल अमाऊंट झालं आहे 52,03,345, म्हणजे 52,03,344 रुपये. तर मित्रांनो या ठिकाणी काय हे टोटल अमाऊंट मला 60 कंप्लीट झालं की मिळेल असं नाही, याच्यामध्ये एक कंडिशन आहे. याच्यामध्ये आपण लमसम व्हॅल्यू जे आहे, म्हणजे जे ग्रीनमध्ये दाखवलं आहे ते लमसम व्हॅल्यू आहे, लमसम व्हॅल्यू आपल्याला 60 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर लगेच दिली जाते, म्हणजे किती 31,22,006 रुपये ही जी लमसम व्हॅल्यू आहे ती मला 60 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर दिली जाणार. आणि त्याच्यानंतर बाकीची जी उर्वरित व्हॅल्यू आहे जी की ॲन्युटी व्हॅल्यू याला म्हटलं जातं, जी की 20,81,338 रुपये आहे, ती मला मंथली पेन्शनच्या स्वरूपात, म्हणजेच मंथली पेन्शन किती तर 10,407 रुपये या स्वरूपात दर मंथली मला या ठिकाणी दिली जाणार. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही स्कीम या ठिकाणी काम करते, जेणे की आपलं जे 60 वर्षानंतरचं जे जीवन असेल किंवा जी लाईफ असेल ती आपण या ठिकाणी चांगल्या रीतीने जगू शकाल, आणि त्यावेळेस आपल्याला या संपूर्ण आपण जी इन्व्हेस्टमेंट केली किंवा आपले जे पैसे असतील त्याचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. याच्यामध्ये दुसरी अशी अट आहे, सपोज आता आपल्या मनामध्ये प्रश्न असतील की माझे जे पैसे आहेत ते मला जर सपोज काही कारणास्तव लागले, सपोज मुलांचं काही ना काही हे असेल, लग्न असेल किंवा शिक्षणासाठी लागले तर काय, तर याच्यासाठी आपल्याला कंडिशन आहे. आपल्याला सपोज आजपासून जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असाल तर 8 वर्ष आपलं सपोज सॉरी 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपले जे पैसे भरलेले असतील ते 25% पैसे आपण या ठिकाणी काढू शकतात, म्हणजे 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर स्कीम सुरू केल्यापासून. तर जर का आपण आजपासून पैसे भरायला सुरू केले तर लाईफमध्ये आपण 60 वर्ष कंप्लीट होतोपर्यंत 3 वेळेस असे 25% असे पैसे या ठिकाणी काढू शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही स्कीम पूर्ण या ठिकाणी काम करते आणि गव्हर्नमेंटने या ठिकाणी आपल्यासाठी सर्वांसाठी ही स्कीम या ठिकाणी आणलेली आहे. तर माझ्या मते आपण सर्वजण या ठिकाणी समजलं असेल आपल्याला की ही स्कीम काय आहे, कशी काम करते. आता याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे, आणि त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी सांगणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणे की सर्वांना याची माहिती होईल. धन्यवाद.